अडगाव बुद्रुक येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली असून सन 2018 पासून तर आजपर्यंत 6,000 झाडे लावण्यात आले आहेत व आज सर्वच झाडे जिवंत आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुराला गावातच काम मिळावे या उद्देशाने ग्राम रोजगार सेवक मोरेश्वर ज्ञानेश्वर दिवटे यांनी प्रयत्न केले आहे. तसेच इतर कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत चांगले केले असल्याने ग्राम रोजगार सेवक यांचे खोट्या तक्रारी जिल्हा अधिकारी व जिल्हा परिषद अमरावती तसेच पंचायत समितीमध्ये व लोणी पोलीस स्टेशन मध्ये गावातील प्रमुख पदाधिकारी करीत आहे. तसेच रोजगार सेवक पदाचा राजीनामा देऊन द्या नाही तर खोट्या गुन्ह्यात फसवू अशा धमक्या देत आहेत. दिवटे यांच्या कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे संबंधित तक्रारकर्ते यांना प्रशासनाने वेळेत प्रतिबंधक कारवाई करावी कारण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे विखुरलेल्या पद्धतीने असते. त्यांना कोणत्याही शेतात फळबाग व सिंचन विहीर व पांदन रस्ते गुरे प्रतिबंधक चरवरील मजुरांचे हजेरी घेण्याकरिता जावे लागते त्यामुळे प्रशासनाने सहकार्य करावे. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत नांदगाव खंडेश्वर मधील सर्व ग्रामपंचायत पेक्षा आडगाव बुद्रुक येथे वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यांची जोपासना ग्राम रोजगार सेवक व हजेरी पत्रकावरील सर्व मजूर करीत आहेत परंतु ग्रामपंचायत व काही सदस्य यांचे काही सहकार्य मिळत नाही त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये काम करणे कठीण झाले आहे. वृक्ष लागवडीच्या 23 मजुराला ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सहकार्य होत नसल्याने मजुरांचे व स्वतःच्या मजुरीचे पैसे गोळा करून झाडाला पाणी टाकण्याची व्यवस्था केली. एप्रिल व मे महिन्यात झाडाला जास्त पाणी लागत असल्याने प्रताप शिंदे यांच्या विहिरीचे पाणी बैलबंडी व प्लास्टिक टाकीने व शक्य होईल तेव्हा पाईपने पाणी घेऊन झाडाला पाणी देत आहेत. तरी सुद्धा खोट्या तक्रारी व मासिक मीटिंग मध्ये रोजगार सेवक काढण्याकरिता अन्यायकारक ठराव घेत आहेत. तसेच त्यांचे 6 महिन्याचे मानधन ग्रामपंचायत मध्ये जमा होऊन सुद्धा देण्यास टाळाटाळ करीत आहे त्यामुळे त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी व कामावर सुरू असलेल्या मजुराला ग्रामपंचायत मार्फत सहकार्य करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी अडगाव बुद्रुक येथील ग्राम रोजगार सेवक मोरेश्वर ज्ञानेश्वर दिवटे यांनी सर्व अधिकाऱ्यांना केली आहे. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.